ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे कोल्हापुरातील शिवजयंती उत्सवाची. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्येही शिवजयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, त्यामुळे अवघं कागल शहर आज भगवामय झालं होतं. कागल शहरात शिवज्योतीचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त कागलच्या शिवाजी चौकात महिलांनी पाळणा देखील म्हटला, सोबतच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्री मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय विद्यापीठ समजला जाणाऱ्या कागलमध्ये देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. मी सध्या आहे कागल शहरामध्ये आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भव्य अशी ही मिरवणूक निघालेली आहे. सुरुवातीला मिरवणुकीची आपण बघतोय, ही गाडी सजवलेली आहे. शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा देखील त्या गाडीवर आहे. भगवे झेंडे त्या गाडीवर लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाठीमागं जर आपण पाहिलं तर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघतोय त्यांच्या हातामध्ये शिवज्योत देखील आहे आणि वेगवेगळ्या संघटनांकडून तालीम संस्थांकडून शिवजयंती साजरी केली जाते त्याप्रमाणे आपण बघतोय. कागलमध्ये ही हसन मुश्रीफ या भव्य अशा मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि महिलांचा देखील यामध्ये लक्षणीयचा असा सहभाग पाहायला मिळतोय. पाठीमागं जर आपण नजर टाकली तर भगव्या टोप्या घालून सगळे कागलकर जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष जो आहे तो कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि आपण दुसऱ्या बाजूला देखील जर नजर टाकली तर या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंडप देखील घातलेला आहे आणि वेगवेगळी महानाट्ये असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांची एक रेलचेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या गड किल्ल्यांवरून शिवज्योती आणल्या जातात वेगवेगळ्या मंडळांकडून आणि तरुणांकडून कार्यकर्त्यांकडून. आणि त्या शिवज्योती आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी अभिवादन केलं जातं महाराजांच्या पुतळ्याला. आणि हा शिवजयंतीचा जो उत्साह आहे तो पारंपरिक पद्धतीनं यंदा देखील कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदळेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कागल, कोल्हापूर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाणार आहोत जळगावला शिवजयंती उत्साह पाहण्यासाठी. शिवजयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेत जळगावच्या पालकमंत्र्यांनी चांगलाच ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरलाय. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ढोल ताशावर ठेका धरल्याचं बघायला मिळालं. जळगाव शहरातून भव्य मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली होती, ज्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. तर कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पाटलांनी ढोल ताशावर ताल धरत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तर शिवजयंतीच्या उत्साहासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये भेटतो माझे सहकारी विलास यांच्यासह. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.